श्रेयस भाऊजी तुम्ही तरी फोन करायचा. अहो तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून फोन नाही. कसलं सरप्राईज यार? आम्ही सगळ्यांनी आजपासून राधिका मसाले जॉईन करायचं ठरवलंय. तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपण तिथे काम करायचं जिथे खरोखरच आपली गरज असेल. हम सब मिलकर अनहोनी को होनी कर दिखाएंगे. आत्ताच तुमची मिसेस आणि पानवरकर येऊन गेले. काय निर्णय घेतला तुम्ही? मला माहित आहे की माझ्या कंपनीला जास्तीत जास्त फायदा तुमच्याकडून आहे, अर्थात तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स तुम्हालाच. थँक्स, बाय. यांना बाहेर काढायचं म्हणजे काहीतरी अशी सॉलिड आयडिया केली पाहिजे. ए माझ्याकडे आहे एक आयडिया. चोर 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 आहे इथे, इथे कोणीतरी चोर आहे. ओ माझ्या पर्स मधून कोणीतरी पैसे चोरले. जेनी तू मगाशी बोलत होतीस ना फोनवर तुझ्या मॉमशी, तुझ्यासाठी पैशांची गरज आहे वगैरे म्हणून तू घेतलेस का पैसे? ठीक ठीक आहे ना, करते ना म्हणजे नाही त्याला डर कशाला, करू दे जेनी. जेबी कंपनीकडून ऑर्डर मिळवायची म्हणजे आपल्याला त्यांना प्रेझेंटेशन द्यावं लागेल आणि ते प्रेझेंटेशन वहिनी तुम्ही द्यायचंय. मी कसं ते? अजिबात काळजी करू नका, आनंद आता सगळं तुम्हाला समजावून सांगेल. सगळेजण असंच सांगत राहिले तर ही खरंच बेगिन. भाऊजी यातलं सगळं मी वाचलंय बरं का. अरे वा वहिनी, कसं असतं आपण ज्या कंपनीमध्ये आपला प्रॉडक्टचा प्रपोजल घेऊन जातो त्या कंपनीची अख्खी इन्फॉर्मेशन हवी आपल्याकडे. येस मॅम. मॅम म्हणजे देअर हिस्ट्री, टर्न ओव्हर, रिक्वायरमेंट्स, अदर एसेन्शियल थिंग्स विच हेल्प्स अस टू प्रेझेंट आर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू देअर प्रॉफिट पॉइंट ऑफ व्ह्यू. तू एवढं धडाधडा इंग्लिश बोलायला लागलीस तर त्यांना कसं कळेल? नाही श्रेयस, मला समजून राहिलं. जेनी असं म्हणून राहिली का आपण ज्या कंपनीमध्ये प्रेझेंटेशन देणार आहोत त्या कंपनीची हिस्ट्री म्हणजे त्याचा सगळा इतिहास, त्या कंपनीबद्दलची सगळी माहिती, सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं जास्त गरजेचं आहे. मुख्य म्हणजे आपल्या प्रोडक्ट्समुळे त्यांना कसा फायदा होणार आहे याची आपल्याला जाणीव पाहिजे. क्या बात आहे वहिनी, तरच आपण व्यवस्थित प्रेझेंटेशन देऊ शकतो. येस वा वहिनी वा, तुम्हाला भडाभडा इंग्लिश कळायला लागलाय आता. अहो कधी कधी आथर्व ट्युशन घेतो ना माझी, माझं जरा काही चुकलं लागलीच करेक्ट करतो. बट मॅम मला असं वाटतं आता ऑफिस स्पेस बघायला हवी आपण. हो म्हणजे एक दोन जागा आहेत माहितीतल्या, वहिनी आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी. आनंद भाऊजी काहीतरी काम सुरू झालं पाहिजे मग आपण ही उडी घेऊया. होणार, नक्की काम सुरू होणार, लवकरच एक मोठं काम आपल्या हाती येत आहे. जेबी कंपनीशी मी बोलणी करून आलेलो आहे आणि आपल्या कंपनीला कन्सिडर करायची त्यांनी तयारीही दाखवलेली आहे. तसं झालं तर सोन्याहून पिवळं होईल. थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते. थँक्यू सर, भारी न्यूज दिली तुम्ही एकदम. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं ना की तुम्ही येऊन भेटून जा, बस आता पुढचं काय मी बघतो. सर तुम्हाला काय वाटतं कशी झाली मीटिंग, म्हणजे काही होप्स आहेत का, पॉझिटिव्ह झाली का? म्हणजे पॉझिटिव्ह स्टँड आहे त्यांचा. मॅम आपल्याला हे काम मिळायलाच हवं. हो का नाही मिळणार? मनात इच्छा आणि कष्ट करायची तयारी असेल तर यश आपल्याला नक्की मिळणारच. अरे वा आनंद, बोर्ड वगैरे तयार? हो सर, अगदी जय्यत तयारी सुरू झालेली दिसते. हो सर, कसं की व्हाईट बोर्डवर आपण डिटेल्स टाकल्या ना की सगळ्यांना कळायला सोपं जातं, आणि शिवाय जोपर्यंत आपण इकडनं काम करतोय तोपर्यंत जरा ॲटमॉस्फिअर पण जसं हवं ना ऑफिस सारखा. ॲब्सोल्युटली राईट, परफेक्ट. बरं बघा आता उद्या जेबी कंपनीची ऑर्डर्स मिळवण्यासाठी आपल्याला त्यांना प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे आणि ते प्रेझेंटेशन वहिनी तुम्ही द्यायचंय. बाप्पा मी अहो पण म्हणजे मी कसं ते? अरे वहिनी त्यात काय झालं? अहो नाही तसं नाही आनंद भाऊजी, पण मॅम तुम्ही कंपनीच्या प्रोप्रायटर आहात, तुम्हीच द्यायला हवं प्रेझेंटेशन. आणि व्हाय यू वरिंग, जे बोलायचंय कसं बोलायचंय इनफॅक्ट ते मी सांगते ना, आय टेल यू. वहिनी
अजिबात काळजी करू नका. आनंद आता सगळं तुम्हाला समजावून सांगेल, ते लक्षपूर्वक ऐका आणि उद्या मग तसं बोला तिथे. बरं ठीक आहे. ठीक आहे नाही, ठीक आहे नाही, ओके म्हणा कॉन्फिडेंटली. ओके ओके. गुड गुड गुड. पहिने आता शांतपणे तिथे बसा आणि आनंद काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक बघा. जेनी सर, आय एम रश्मी. सॉरी सॉरी रश्मी. इट्स ओके सर. काय कॅन्डिडेट्स यायला लागले का इंटरव्ह्यू साठी? येस सर, सगळे कॅन्डिडेट्स आले आहेत. पण इंटरव्ह्यू कधीपासून सुरू करायचे? हां करूया सुरू, मी सांगतो कधीपासून सुरू करायचे, मी फोन करतो परत. बच्चा तू इथे काय? मी तुला म्हंटल होत ना आज इंटरव्ह्यूज आहे. मी त्यासाठीच आले ना. त्यासाठी आलीस म्हणजे? मी तुझ्यासोबत बसून इंटरव्ह्यूज घेणार आहे. खरंच? हो वेडी आहेस काही काय? तू बस बार काय खायला मागू का तुला? नाही मला नाही काय खायचं, मला इंटरव्ह्यूज घ्यायचे. प्लीज 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 प्लीज. अगं इंटरव्ह्यूज घ्यायचे? इंटरव्ह्यूज कसे घेणार तू? तू एम्प्लॉई पण नाही आहेस ऑफिसचे. आणि म्हणून काय झालं? तू बॉस आहेस ना, प्लीज कर ना काहीतरी, मला इंटरव्ह्यूज घ्यायचे. अच्छा असं बरोबर नाही वाटत. कोणी पाहिलं तर काय म्हणतील? कोण बघणार आहे इथे? कोणी आहे का इथे? आता आनंद जेनी पानवलकर कोणीच नाही ना, कोण बघणार आहे प्लीज? अगं असं नाही, पण राजवाडे सरांपर्यंत समजा बातमी गेली तर माझी नोकरीच आहे ना गं. हे नियम नाही होणार असं काही. तू कर ना काहीतरी, कोणीच बघणार नाही, कोणीच बोलणार नाही प्लीज. असं कसं नियमात नाही बसत बच्चा? व्हिडिओस का प्लीज ना. नाही ठीक आहे फाईन, जाऊ दे. मला माहिती तुला मी आवडतच नाही. आता तुला काहीच ऐकायचं नाही माझं. नाही असं नाहीये. मी आपलं तू इथे उभी रा. एक तरी हट्ट आपले वेगळे. मी तिथे बसू? इथे बस. इथे मी बसतो ना. फाईन थँक्स. हा जेनी रश्मी ऐक, मी काय म्हणतोय, लांब लांब बस, लांब बस. हा नाही तुला नाही, तुला कशाला ला. तू एक एक करून कॅन्डिडेट आत पाड. ओके हां बाय बाय बाय. चल 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 लांब लांब सर प्लीज. कॅन्डिडेट सेंट कसं वाटतं ते नीट नीट बस प्लीज. त्याला हात नको लावूस ना. सर तुम्हाला काय देऊ? एक इंटरव्ह्यू द्याल सर. ते गुरु सर घेतील ना. हा मग त्याच्यासाठीच थांबलोय ना. तुम्हाला थंड आणतो. हा ना. किती वेळ थांबायचं त्यांना? अहो अजून 5 मिनिटं फक्त. बोर होत आहेत. एकदम रिलॅक्स रा. हा 5-10 मिनिटं सुरू होणार आहे. ओके सगळं व्यवस्थित आहे. चहा घ्याल, एकदम चहा घ्या. चहा हे चहा आण सगळ्यांसाठी. अरे बाबा माझ्यासाठी थंड आणतोय तो, त्यांना दे चहा. घ्या घ्या चहा घ्या घ्या. ओके द लिस्ट इज रेडी अँड आय एम सेट. चला बच्चा मी एक एक कॅन्डिडेटला आत बोलवतोय, तू फक्त ऑब्झर्व कर, मध्ये मध्ये बोलायचं नाही प्लीज. हा जेनी. हा रश्मी, एक एक कॅन्डिडेटला आत पाठव, आपली लिस्ट आहे त्यानुसारच पाठव. ओके ओके सर. सो एक्साइटेड. कदम सर. यस रश्मी. सर या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यू साठी 1 by 1 आत सोडायचे. बघा म्हणालो होतो ना 5 मिनिटं. माझं सगळं ऐकतात ते. हा मग चला, कोण जाणार कोण जाणार आता? सर सर मी 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 जाऊ. नाही नाही नाही, तू नाही, तू खाली बस, खाली बस. आपण एक काम करूया, अक्कड बक्कड बंबे हो. असं नाही, दुसरं काहीतरी करायचं का? अहो तसं नाही हो, लिस्ट प्रमाणे पहिला जो आहे त्यालाच पाठवावं लागेल. कोण आहे मग? हा पहिला आहे बंबे बो. यू गो 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 गो. क्रोने कितीही मेकअप केला तरी स्वान दिसणार आहे का? हो बरोबर आहे, क्रो म्हणजे तू. जेव्हा हा मेकअप उतरेल तुझा खरा चेहरा दिसेल ना, आणि तुला आयुष्य म्हणजे काय हे जेव्हा कळेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल शन्या. बॉयफ्रेंड आहे ना हा कधीच परफेक्ट नसतो, आणि जो परफेक्ट असतो तो बॉयफ्रेंड नसतो, कळलं?
कारण जो परफेक्ट असतो ना त्याला अक्कल असते, म्हणून तो कोणाचा बॉयफ्रेंड नसतो. त्याला माहित असतं की बाबा रे आपल्याला जर सुखानं जगायचं असेल ना तर कोणाचा बॉयफ्रेंड होऊन उपयोग नाही. कशा लवकर स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्या, हा काय गरज पडली. त्यापेक्षा आपलं काम बन आणि आपण बन, काय टेन्शन नाही, कोणाला विचारायचं नाही काय नाही काय नाही. पण तुम्हाला विचारलं तेव्हा कुठे विचारलं? त्यांनी तिसरा आणि चौथा माळ्याचा जो मजला आहे, जे पायरे आहेत, तिथे आम्ही भेटायचो. तुम्हाला कळायचं कसं ते आता वरती येत आहेत ते मित्राकडे? त्यावेळेस ना ते एक आवाज करायचे. कसा दाखवा? त्याच्यानंतर कुठे कुठे जायला लागला? नाही कुठेच नाही गेलो, कुठेच नाही. कसं शक्य आहे? चेहऱ्यावर फक्त पायऱ्यांवरतीच भेटायला यायचे ते. पायऱ्यांवर आबा काही बोलत नाहीयेत, खात पित नाहीये आणि आता तर चिडचिड करायला सुरुवात केली. अशा वेळी फार केअर करावी लागते ह्या माणसाची. तो नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे. तुमच्याकडे ते औषधानं गोळ्या नाहीत काय? हळूहळू त्यांची उमेद त्यांना परत मिळवून देणं हाच उपाय. आबांना हसवायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. माझ्याकडे एक आयडिया. यो असा डबऱ्यात गेलेला माणूस, यो काय हसणार आहे? काय जमणार आहे त्याला? या खुळ्यांना असलं काही जमणार नाही. आणि जर जमलं तर नाव बदल तू आमचं.